आज आपण बघूया लेखा संबंधित काही चुका चूक एक एका मुलाने हा जोडस्तंभालेख म्हणजे डबल बार ग्राफ काढला आहे आपण हे सांगू शकता का की ह्यामध्ये कशाबद्दल माहिती दिली आहे विचार करा विचार करा ह्या जोडस्तंभालेखामध्ये कुठल्या रंगाने काय दर्शविले आहे ते नाही सांगितले आहे त्यामुळे ह्या जोडस्तंभालेखामधून माहिती मिळू शकत नाही लक्षात ठेवा जोडस्तंभा लेख काढताना स्तंभाने काय दर्शवणार आहोत हे दाखवणे आवश्यक आहे जसे इथे हे दाखवणे आवश्यक आहे की हिरवा स्तंभ मुलींची संख्या दाखवतो आणि निळास्तंभ मुलांची संख्या दर्शवतो चूक दोन काही मुलांना जोडस्तंभालेखामध्ये काय माहिती दिली आहे हे समजत नाही जसे जर त्यांना विचारले की जोडस्तंभालेखामध्ये काय दाखवले आहे तर ते त्याचे उत्तर देऊ शकत नाहीत काही जोडस्तंभा लेखामध्ये माहिती दिली आहे हे कळण्यासाठी एक्स अक्ष आणि वाय अक्षावर काय दाखवले हे बघणे आवश्यक असते त्याबरोबर स्तंभाच्या जोडीमध्ये प्रत्येक स्तंभ काय दर्शवत आहे हे समजणे आवश्यक असते इथे एक्स अक्षावर इयत्ता दाखवल्या आहेत आणि वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे इथे हिरव्या स्तंभाने मुली आणि निळ्या स्तंभाने मुलांची संख्या दाखवली आहे हे समजून घेऊन आपण हे सांगू शकतो की दाखवलेल्या जोडस्तंभालेखामध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुले आणि मुलींची संख्या दाखवली आहे तर आज आपण जोडस्तंभालेखाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या आशा करते की तुम्हाला जोडस्तंभालेख काढणे आणि त्याच्याशी संबंधित माहिती समजली असेल आज आपण बघितल्या जोडस्तंभालेखासंबंधित काही चुका